रवी तुझी हँड ब्रेक ऍक्टिवेट करून दिली काय लवकर। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो एका नवीन व्लॉग मध्ये। मी भूषण जाधव आणि माझ्यासोबत आहे रिओ AKA द डॉग आणि मम्मी। मम्मी हाय इन द ब्लॉग। मम्मी नवीन घरात आहे तर मम्मी थोडीशी हवेत आहे त्याच्यामुळे मम्मी काय वगैरे नाही करणार। तर आज या भाईला आंघोळ घालायची आहे। मागच्या एक महिन्यापासून आंघोळ नाही केली या बा फोडेनी। दाताचा एवढा वास येतोय, याच्यावाल्या अंगाचा एवढा वास येतोय आणि अक्षरशः म्हणजे किळसवाणी गोष्ट आहे। आणि आता मग याला आंघोळ घालायची आहे, त्याच्यासाठी चाललंय तर तयारी। तर आज आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे रिओची आंघोळ। पाणी घेत काम चालू येत। मम्मी गरम पाणी निघालायची का थंड पाणी निघालायची? बघा बघा, गरम पाण्याने आंघोळ करायची। गरम पाण्याने आंघोळ करायची, गरम 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 पाण्याने आंघोळ करायची आज भाऊला। चल रे यो। कसे माहिती आहे का, मागचे 2-3 म्हणजे वारीवरून आल्यानंतर ब्लॉग डायरेक्ट बंद पडले होते, कारण की आपला कॅमेरा जो आहे तो थोडा खराब होऊन गेला। पण टेन्शन नाही घ्यायचं, आपला मोबाईल खूप चांगला आहे। मी काल ती क्वालिटी चेक केली आणि मला वाटलं की एकदम ओके आहे, आपलं काम ढकून जाईल नाही का। सो दॅट्स व्हाय आजचा आपला वारी नंदुरूनचा पहिला व्हिडिओ रिओची आंघोळ। मागे मागे ज्या वेळेस उन्हाळा होता ना त्यावेळेस त्याला दर 15 दिवसात आंघोळ राहायची, पण आता मागे कंटिन्यू पाऊस चालू होता ना। कसे माहिती आहे का, हे कुत्रे आहे ना खूप जबरदस्त आहे, म्हणजे यांना थोडंसं होत नाही। कारण की मला पहिला पपी सुद्धा असंच तो एक्सपायर झाला होता, त्याला यांना डायरिया होऊन गेला होता, त्यामुळे भाऊची काळजी घ्यावी लागती जास्त। आणि आता याला कोणी गरम पाणी आंघोळ घालणार आहे, गरम म्हणजे कोमट येते। चल रे भाऊ चल। आणि ए मम्मी साबण आहे का? त्याची शॅम्पू आहे का? त्याचा आहे का? ते बघा मम्मीनं त्याचा शॅम्पू ठेवलेला आहे। मम्मी दाखव गं, हे बघा मम्मी मिक्स करती शॅम्पू। ठीक आहे चालेल, काय अडचण नाही। चलो आणि भाऊ सांग का, भाऊची एक लय मोठी क्वालिटी माहिती काय भाऊला आहे ना, म्हणजे असं समजा की जर आंघोळीला बसला ना तो काहीच त्रास देत नाही, कोणालाच काही त्रास देत नाही। चल रे चल रे चल आंघोळी चल। यू यू यो चल यू बोलव गे त्याला। आता मम्मीनं बोलू लागेल लगेच येईल तो। चल रे भाऊला माहित झालं का मम्मी त्याला आंघोळ घालायची आहे। तर मम्मी चालली गावाला, रिओ आला धावत धावत, नाही आला असं काहीच झालं नाही मम्मी। चल रे यू। अरे मम्मी तुला पण बसलाय रे माहिती, तू तर फुल असं कॉपरेट करते ब्लॉक साठी। चल रे यू मम्मी मग आता युद्ध पातळीवरती नाही का नाही चाकरी लागेल का मम्मी? थांब थांब आएगी साखळी, साखळी लावल्यावरती तू काय करतो बघतो तुला मी। चल रे उठ यू। त्याला माहीत झालं आता आंघोळ घालायची आपल्याला। चला त्याला माहिती आहे मम्मी फिरायला तरी जायचं आहे ना, ये उसको पता आहे त्याचं। चल बघ काय करायचंय। चल बाबा रे बाप मम्मी इथं बरंच तिले वाटतं काम होऊन गेलं। चला अरे एवढे तिची हँड ब्रेक ऍक्टिवेट करून दिली। चल रे चाल चाल चाल। त्याला टेन्शन आलेलं आहे रे, कस काय व्हायचं आपल्याला म्हणशील। त्याला लावून घेतो कारण काय ओला असताना जर तो मधी गेला तर अख्ख्या घराचा प्रॉब्लेम होईल। भाईची आंघोळ, भाईचा सिनेमॅटिक। मम्मी एक सिनेमॅटिक करू आपण भाऊचा। आज भाऊ गल्लीतल्या कुत्र अट्टेशन देऊन टाकणार पाहिजे, आज आंघोळ केली म्हणजे। हे बघा पाणी कोमट आहे, जास्त गरम नाही आहे। कुत्र्याला आंघोळ घालताना जर तुमच्या घरी असेल तर कोमट पाण्याने आंघोळ घालावी, कारण कसं माहिती आहे का वातावरण सांगता येत नाही। आणि हे आहे ना खूप सेन्सिटिव्ह कुत्रे असते। उतरी बॅलन्स
बॅलन्स पाहिला बॅलन्स. साखळी घे ना काढू मम्मी, साखळी काढत आता काही नाही. नाही आता कुठं पडणार इथं, इथं सगळं गेट बीट आहे. नाही नाही पडलं पडलं, तू तू काढ साखळी दाखव. बेल्ट काढतो, बेल्ट खाली पण माने मध्ये किती राहते मम्मी. याचं एवढं प्रेम करते, एवढं माझ्या पोरावर करशील का एवढं फार त्याला वेळेवरती जेवायला फिरायला सगळ्या गोष्टी वेळेवरती राहतात. तू का तर करता मग आयत्या का तर बघतो, काही कामच नाही ते कुत्र. पाहिले ना किती सायलेंट आंघोळ बघा पाहिला. लहान लहान बाळ कसं असतं ना काय. लवकर आंघोळ करायची नाही म्हणतो चाल. आणि हे बघा आमचं आहे नवीन घर. नवीन घरामध्ये पहिला ब्लॉग असेल का मम्मी? नवीन घरातला पहिला व्हिडिओ ना. नवीन घरात आल्यापासून काय माहित कोणत्या कम्फर्ट झोन मध्ये मी गेलो निघून. व्हिडिओ बनवायचं सोडून दिलं डायरेक्टली. आणि नेक्स्ट व्हिडिओ आहे आपल्याला युट्यूबचं पहिलं पेमेंट आपल्याला येणार आहे, त्याच्यामुळे आपण तो पण व्हिडिओ बनवणार आहे. ओके तर आता त्यांची आंघोळ ही होत आलेली आहे आणि आपण चाललेलो आहे त्याचा टावर आणायला. त्याचं सेपरेट टावर आहे आणि घरात सगळ्यात पेक्षा म्हणजे सगळ्यात मोठं टावेल त्याचा आला सेपरेट. हे बघा दिस इज टावेल. हे पुढ काय पुढ म्हणजे क्लीन आहे बरं का, हे सगळं एकदम साफसुथरं आहे. ओके भावाची आंघोळ झाली आहे. भावाची आंघोळ एक नंबर आंघोळ रे. चल रे यू चला. मी आपण ना आपल्या तिथे ब्लोअर नाही का, त्या ब्लोअरने हा मारायला पाहिजे आपण. त्याला लगेच समजतं की आपल्याला अंग पुसायला ठेवलं नाही का, लगेच तू त्याच्यावरती बसून होत. आणि तर आता काय सांगू तुम्हाला, ज्यावेळेस तू असा पूर्ण कोरडा होईल ना बगळ्या वाणी पांढरा फटक दिसल राहत. त्याचे कान असे लाल लाल सशावानी, इतकं जबरदस्त गरम होत आहे ना. पाऊस जसं थांबलाय त्याच्यामुळे तो ऊन जबरदस्त पडायला लागलाय. चांगली गोष्ट आहे कारण की त्या माहिती का वावरामध्ये इतकं पाणी जात होतं त्या अक्षरशः. म्हणजे तर मम्मीला माहिती का मम्मी किती पाणी जात होतं. मम्मी डायरेक्ट 10 बार तसं होऊन गेलेली नव्हती माझ्याकडे डायरेक्ट. म्हणजे वावराला हक्क शेवळा आलेला आहे खाली मम्मीला डायरेक्ट तर बरं आहे. पण आज थोडं जास्त ऊन पडायला लागलं. ग्लोबल वॉर्मिंगवरती आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल नाही का. त्याचं एक काय माहिती का, आम्ही किती बोलवलं ना त्याला, तो येतो आमच्यापाशी बसतो वगैरे नाही का सगळ्या गोष्टी वगैरे एकदम ओके. पण तो आहे ना फक्त बोलताना आहे ना मम्मीशीच बोलतो फक्त. आणि आता बघा मम्मीने त्याला आहे ना इथं बसून दिलंय. इथं बसायचं एक लय मोठं रिझन आहे. काय माहिती का, तो आहे ना इथून उडी पण मारत नाही कारण की तो घाबरतो इथून उडी मारायला नाही का. आणि इकडे बसला का तो हालचाल पण जास्त करत नाही. बस खाली बस खाली खाली बस. हा पाय भाऊची चाळे या नखरी पाहिलं ना मम्मी. त्याच्याशी बोल बरोबर. ओके तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. आज जस्ट एक जनरल ब्लॉग टाकला. आणि कमेंट मध्ये सांगा जरा तुम्ही तुम्हाला ब्लॉग कसे पाहिजे, कसा आवडतो तुम्हाला व्हिडिओ बनवलेला नाही का, माझ्या स्टाईल कसा आवडतो. कारण मी भरपूर टाईपचे ब्लॉग अपलोड केले आहेत, तुम्ही बघा. ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.